नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. संजीवन मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय हृदयाचे आजार आणि माधवबाग या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधवबागचे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रवीण घाडीगावकर हे माधवबागमध्ये गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत आहेत. ते माधवबागचे मुंबई विभागाचे मेडिकल ऑपरेशन हेड आहेत. आत्तापर्यंत त्यांनी आरोग्यविषयक आणि हृदयरोगाच्या जनजागृतीसाठी अनेक व्याख्यानं देखील दिलेली आहेत. हृदयरोग आणि मधुमेह या विषयावर जवळजवळ 500 अवेअरनेस लेक्चर्स त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दिलेली आहेत. हृदयरोग मधुमेह या विषयावर प्रबंध वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमधून त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. माधवबागच्या फिना डायबेटीस या उपक्रमात त्यांची अत्यंत मोलाची भूमिका आहे. माधवबागबद्दल बोलायचं झालं तर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट विषयक विक्रम माधवबागच्या नावावर नोंदवण्यात आलेला आहे. एकाच दिवशी 10 शहरांमध्ये 13 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये 661 मधुमेही रुग्णांची ही तपासणी करण्याचा राष्ट्रीय स्तरीय विक्रम माधवबाग द्वारा करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झालेली आहे. माधवबागद्वारा जगात सर्वप्रथम कॅलरी अँड क्वांटिटी कंट्रोल्ड डाएटची निर्मिती करण्यात आली. रुग्णाचा पूर्ण महिन्याभराचा आहार यात दिलेला असतो. माधवबागद्वारा आत्तापर्यंत 20 मधुमेहीमुक्त विजयोत्सव सोहळ्यांमधून 1300+ मधुमेही रुग्णांचा गोल्ड मेडल घालून सत्कार देखील करण्यात आला आहे. या उपचारांच्या उपयुक्ततेविषयी 100+ संशोधन प्रबंध विविध आंतरराष्ट्रीय परिषदा आणि प्रकाशनांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. सध्याचं जीवन हे अतिशय धकाधकीचं आहे, तसंच आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. याच कारणानं सध्या आपल्याला विविध वयोगटातील व्यक्तींना वेगवेगळे आजार झालेले आपण पाहतो. या बदलामुळे झालेल्या आजारांची परिणती बऱ्याच वेळा हृदयरोगामध्ये होते. हृदयरोग म्हटलं की सगळ्यांच्याच काळजाचा ठोका देखील चुकतो. एखाद्याला हृदयरोग झालेला आहे कळलं की त्याच्या मनात असे प्रश्न पडतो की आता पुढे काय. साहजिकच अशी भीती वाटते की आता हार्ट अटॅक तर येणार नाही ना. एखाद्याला हृदयरोग झाला असेल तर कोणत्या टेस्ट कराव्या असा प्रश्न देखील पडतो. याविषयी सविस्तर चर्चा मी करणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. तुमच्या मनामध्ये शंका असतील थेट विचारू शकतात त्या डॉक्टरांना. डॉक्टर माझ्यासोबत आहेत. स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02-26-84-33-33. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जसं मी आत्ता इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की अनेक लक्षणं दिसत असतात, खरं तर असं होतं ना सर्वसामान्य जीवनामध्ये. आपण एवढे धावपळीमध्ये असतो की जनरल धाप लागणे, दम लागणे, श्वास लागला, थांबलो, बसलो, नंतर जरा बरं वाटलं. पण या सगळ्याचा थेट हृदयरोगाशी काही संबंध असू शकतो का? आणि जर तो असेल तर काय काळजी घ्यायला हवी? तुम्ही जी लक्षणं सांगितल्यात ह्याच्यातली बरीचशी लक्षणं हृदयरोगाशी निगडीत असतात. बरं, पण एक्झॅक्टली हृदयरोगाशीच निगडीत आहे का हे आपल्याला शोधणं खूप गरजेचं असतं. लक्षणं बघायच्या आधी आपल्याला हृदयरोग थोडक्यात समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हृदयरोग म्हणजे हृदयाला आजार झाला आहे. एखाद्या व्यक्तीला आजार झाला की जशी त्याची नेहमीची रुटीन कामं कोलमडायला लागतात, तसं हृदयाला आजार झाला की हृदयाची कामं गडबडायला लागतात. हृदय त्याची कामं व्यवस्थित करू शकत नाही आणि वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. जसं हृदयाचं मुख्य काम आहे शरीराला आवश्यकतेनुसार हृदयाने रक्त पाठवायला पाहिजे. शरीराला बसलोय आपण तर 5 लिटरची गरज आहे, तर 5 लिटर रक्त पाठवायला पाहिजे. जर मी धावायला लागलो, पळायला लागलो की साधारण ही गरज 5 लिटरवरून 17 लिटरपर्यंत वाढते. तर हृदयालाचं कर्म आहे की ही वाढलेली 17 लिटरची गरज हृदयाने भागवली पाहिजे. हे जर झालं नाही तर जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण हृदयरोग असं म्हणतो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लक्षणं खरंच दिसतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे चालताना, जिने चढताना चढाव आल्यानंतर आपल्याला धाप लागायला लागते. दुसरं महत्त्वाचं लक्षण, आपल्या पायावरती सूज यायला लागते. बऱ्याचदा ज्यावेळी आम्ही कित्येक पेशंट ज्यावेळी चेक करतो आणि त्यांना विचारतो की काका तुमच्या पायावरती सूज असते का, त्यावेळी बऱ्याच वेळा पेशंटचं म्हणणं असतं की बिलकुल नाही, माझ्या पायावर कधीच सूज नसते. पण ज्यावेळी एक्झामिनेशन केलं जातं त्यावेळी निश्चितपणे ही सूज आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही लक्षणं अशी आहेत की आपण यांच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करत असतो. याचबरोबर छातीत दुखणं, छातीत जडपणा जाणवणं, धडधड होणं, अशा पद्धतीचे त्राससुद्धा आपल्याला दिसतात. बऱ्याचदा चक्कर येणं हे सुद्धा लक्षण हृदयाशी निगडीत असू शकतं. त्यामुळे अशी जर लक्षणं आपल्याला काही कामं करताना जाणवत असतील, वारंवार जाणवत असतील, तर निश्चितपणे ही हृदयरोगाशी निगडीत आहे का हे समजून घेण्यासाठी काही तपासणी करणं अतिशय आवश्यक. निश्चितपणानं सर, मी त्याच्याकडेच येणार होतो. खरं तर अनेक वेळेला असं होतं ना की लोकांना थेट उपचार नको असतात,
मग ते साशंक असतात मनातून की अरे यांनी डायग्नॉस झालं की नाही. कारण अनेक वेळेला असं होतं ना की डॉक्टरांना ती संधी नसते बऱ्याच वेळेला की आपण ते एक्सप्लेन करून सांगावं, कारण त्यांना माहिती असतं की हे गांभीर्याकडे चाललं आहे, त्याच्यामुळे ट्रीटमेंट जेवढी लवकर करता येईल तेवढी करणं आवश्यक आहे. पण ठीक आहे, मला आत्ता पूर्णपणे हृदयरोग नाही झाला, पण तरीसुद्धा एखादी टेस्ट, एखादी तपासणी अशी की ज्याच्या माध्यमातून क्लिअर कट आपल्याला कळू शकेल की बाबा हां हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे आणि ह्याची आता दक्षता घेणं गरजेचं आहे, तर अशी काही टेस्ट अवेलेबल आहे का? अशी टेस्ट अवेलेबल आहे आणि अत्यंत कमी खर्चात अवेलेबल आहे. खूप सोपी, सिंपल आणि कुठलेही कॉम्प्लिकेशन नसणारी टेस्ट आहे, ती म्हणजे स्ट्रेस टेस्ट. आता जसं आपण मग बघितलं की हृदयरोग म्हणजे हृदयाच्या कामात बिघाड झालेला आहे, तर मग आपल्याला अशी टेस्ट करून बघणं गरजेचं आहे की माझं हृदय कसं काम करतंय. त्याच्यासाठी जगात एकमेव टेस्ट उपलब्ध आहे, ती म्हणजे स्ट्रेस टेस्ट. या टेस्टमध्ये केलं काय जातं, आपण साईडला रन असलेल्या व्हिडिओमध्ये बघू शकतो. याच्यामध्ये हृदयाला एका प्रोटोकॉलमध्ये ट्रेडमिलच्या पट्ट्यावरती पळायचं असतं. हे पळत असताना त्या व्यक्तीच्या हृदयाचा आलेख, ज्याला आपण ECG म्हणतो, हा रेकॉर्ड होत असतो. त्याचबरोबर ब्लड प्रेशर कशा पद्धतीने वाढतंय, हृदयाचे ठोके कशा पद्धतीने वाढतायत आणि त्याला काही लक्षणं किंवा काही त्रास जाणवतो का, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही या टेस्टच्या अंती या कन्क्लुजनला पोचू शकतो की हृदयाची कार्यक्षमता किती आहे, हृदयाची ताकद किती आहे. त्याचबरोबर हृदयाला स्वतःला मिळणारा रक्त पुरवठा हा किती चांगल्या पद्धतीने होतोय याचं सुद्धा अचूक निदान आपल्याला या तपासणीच्या अंती करता येते. म्हणजे ही साधी सोपी वाटणारी टेस्ट आपल्याला दोन प्रकारे आउटकम देऊ शकते, एक हृदयाची कार्यक्षमता आणि दुसरी हृदयाचा होणारा रक्त पुरवठा. जर मी या टेस्टवरती 15 मिनिटं व्यवस्थित धावू शकतोय, कुठलाही मला त्रास होत नाही आहे, तर माझं हृदय ठणठणीत आहे, त्याच्याकडे त्याची स्वतःची चांगली कार्यक्षमता आहे आणि माझ्या हृदयाला होणारा रक्त पुरवठा छान आहे, म्हणजे माझ्या हृदयाच्या रक्तवाहिनीत कुठलेही ब्लॉकेजेसची शक्यता ही कमी होत जाते. त्यामुळे ह्या तपासणीअंती अशा पद्धतीने आपल्याला अचूक आपल्या हृदयाचं किंवा हृदयरोगासंदर्भात निदान करता येतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅकची भीती सतत आपल्याला असते, कारण बऱ्याचदा आपण आपल्या मित्राच्या, नातेवाईकांच्या किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या हार्ट अटॅकच्या बातम्या आपण ऐकत असतो, त्यामुळे आपल्या मनात एक शंका येते, अरे एवढा ठणठणीत दिसणारा व्यक्तीला जर हार्ट अटॅक येऊ शकतो तर मला हार्ट अटॅक आल्यानंतर माझं काय, अशी एक भीती सतत मनात असते. ही भीती या टेस्टमधून आपण बिलकुलपणे काढून टाकू शकतो. जर मी या टेस्टवरती 15 मिनिटं व्यवस्थित धावू शकतोय आणि माझी स्ट्रेस टेस्ट जर निगेटिव्ह येते, हृदयाचा रक्तपुरवठा जर छान चाललेला आहे असं दिसतो, तर मला कुठल्याही हार्ट अटॅकशी काहीही घाबरायची गरज नाही, कारण माझं हृदय सध्या एवढं सशक्त आहे की कुठल्याही हार्ट अटॅकशी मी तोंड देऊ शकतो. त्यामुळे ही सिंपल, साधी, सोपी वाटणारी टेस्ट जर प्रत्येकाने करून घेतली तर निश्चितपणे चांगल्या आणि सुदृढ हृदयाकडे वाटचाल करायला आपली ही पहिली पायरी ठरू शकते. सर, वेगवेगळ्या आजारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून अनेक वेळेला डॉक्टर गोळ्या देतात किंवा तत्सम कुठलंही मेडिसिन देतात, त्या मेडिसिनमुळे रिलीफ मिळतो. बरोबर. मग त्या पेशंटला ना हळूहळू त्या असं कळायला लागतं की तो डॉक्टरांकडे जातात, त्यांनी ती सांगितलेली गोळी होती ना, हां तीच आता माझ्यासाठी बरोबर आहे, म्हणून ती गोळ्या तो सतत ते घ्यायला लागतो आणि वर्षानुवर्ष कधी निघून जातात त्याला कळत नाही. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या गोळ्या काय काय वेळेला देतात डॉक्टर की चला तुम्हाला तात्पुरता रिलीफ याच्यातून मिळेल. पण असं सातत्यानं घेतल्यामुळे एकच मेडिसिन त्याचा काही उलट परिणाम होऊ शकतो का? हो, कारण हे आजारासंदर्भातल्या गोळ्या आपण आयुष्यभर घेताना लोक बघत असतो. मग उच्च रक्तदाबासंदर्भातल्या असू द्या, हृदयरोगासंदर्भातल्या असू द्या किंवा मधुमेहासंदर्भातल्या असू द्या, बऱ्याचदा सुरुवातीला या गोळ्यांचा खर्च अगदी मामूली असतो. 200-500 रुपयापासून सुरुवात होते आणि त्यामुळे लोकांना एक असं वाटतं की 500 रुपयात माझं काम होत आहे तर मी उगाचच मग ती पथ्य कशाला पाळू किंवा मग मी हा आजार बरा करण्यासाठी वेगळे मार्ग कशाला अवलंबलू, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात. पण त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्याचा, पुढच्या 15 वर्षाचा प्रवासच माहीत नसतो. कारण उच्च रक्तदाब किंवा मधुमेह हे असे आजार आहेत की साधारण 5 वर्ष ते आपल्या शरीरात जर थांबले तर आपल्या शरीराला वाळवीप्रमाणे पोखरायला सुरुवात करतात आणि मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत वेगवेगळे अवयव डॅमेज करायला लागतात.
एक आपण समजून घेतलं पाहिजे, ही जी काही औषधं आपण ॲलोपॅथीची घेत असतो याने आजार कधीही बरा होताना आपल्याला दिसत नाही. आजार तसाच आपल्या शरीरात आयुष्यभर आपण घेऊन जात असतो, फक्त या गोळ्यांनी तो नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर आपण गोळ्या अशाच घेत राहिलो तर दोन प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसू शकतात. पहिला दुष्परिणाम म्हणजे हा आजार सतत आपल्या सोबत राहिल्यामुळे त्या आजाराचे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवरती दिसून येणारे दुष्परिणाम. जसं आपण साधं उदाहरण घेतलं, मधुमेहाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत वेगवेगळे अवयव निकामी व्हायला लागतात. उच्च रक्तदाबामध्ये किडनीसारखा मेजर अवयव आपला हळूहळू निकामी व्हायला लागतो. त्यामुळे या आजाराचे दुष्परिणाम तर आहेत, पण या गोळ्यांचा वारेमाप वापर आपण वाढवल्यामुळे या गोळ्यांचे सुद्धा साईड इफेक्ट आपल्याला 5 वर्षानंतर दिसायला लागतात. त्यामुळे या गोळ्यांवरती आयुष्याची जर पुढची 15 वर्ष मी काढणार आहे असं जर आपण विचार करत असू तर हे अतिशय त्रासदायक ठरणार आहे. याने आपलं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं, शारीरिक पीडा पण आपल्या वाढणार आहेत आणि त्याचबरोबर आर्थिकसुद्धा प्रॉब्लेम्स आपले वाढत जाणार आहे. त्यामुळे वेळीच हीच योग्य वेळ आहे असं समजून जर आपण पावलं उचलली आणि हे दोन्ही आजार जर आपण शरीरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर निश्चितपणे पुढच्या 3 महिन्यात या सगळ्या गोळ्या औषधं तुमची बंद झालेली असतील. फक्त तुम्हाला योग्य जीवनशैलीत बदल करण्यासाठी तुम्हाला माधवबागची कास धरायची आहे. एकदा का तुम्ही हे प्रयत्न सुरू केले तर निश्चितपणे पुढच्या 3 महिन्यानंतर तुम्ही बरे झालेले असाल. डॉक्टरांच्या याच म्हणण्याला पुष्टी देणारा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. माधवबागचे विश्वनाथ संके नावाचे एक पेशंट आहेत ज्यांच्यावरती ट्रीटमेंट माधवबागनं केली. ज्या पद्धतीनं आत्ता सरांनी सांगितलं की सातत्यानं मेडिसिन्स घेतल्यामुळं कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागतं, त्याच परिणामांना संके सामोरे जात होते. ऐकूया त्यांच्याच तोंडून त्यांना नेमकी काय झालं होतं आणि आता ट्रीटमेंट नंतर त्यांना कसं वाटतं. हॅलो नमस्कार, माझं नाव आहे विश्वनाथ गंगाधर संके. 2012 रात्री 5 वाजता पहाटेच श्वासोश्वासाचा त्रास झाला. त्यावेळेला अचानक झोपेतून मी उठलो आणि बाहेर निघालो तेव्हा मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला, त्याही वेळासुद्धा काही परिणाम झाला नाही. आणि मग मी दवाखान्यात गेलो तर माझा BP हाय झालेला होता असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याच्यावर उपचार झाल्यानंतर 1-2 तासाने मला औषध उपचाराने घरी पाठवलं. मी मेडिसिन काही काळ घेतलं आणि नंतर ते बंद केलं आणि बंद केल्यानंतर 2015 पुन्हा मला तोच त्रास झाला. हे जवळपास हॉस्पिटल आहे आपलं पालघरला, त्या ठिकाणी गेलो, त्याने सांगितलं की तुम्हाला इमर्जन्सी लगेच ॲडमिट व्हावं लागेल, दाखवलं. पण मला त्यावेळेला काहीच वाटत नव्हतं, मी आज आहे तसंच तेव्हा होतो. मग त्या ठिकाणी माझी एंजियोग्राफी झाली आणि एंजियोग्राफी झाल्यानंतर 2 ब्लॉकेज मला तिथे आढळले. मी दुपारच्या वेळेला असंच TV बघत होतो आणि नेमकंच आपल्या माधवबागची ॲड इथे आली. त्या ठिकाणी मी लगेच गेलो. 6 महिन्याच्या आतमध्येच माझं मेडिसिन ज्या त्यांच्या गोळ्या होत्या त्या बंद करायला लागल्या. आपल्याच उपचाराने मी आजपर्यंत व्यवस्थित आहे. माझं वजनही कमी झालं, पोटही कमी झाला आणि पूर्वी मला रेल्वेचा जिना किंवा माझ्या घराचा जिना चढताना मला दम लागत होतं. आज मी धावू शकतो, 2-2 तास चालू शकतो, काम करू शकतो, गाडीही कशी चालवू शकतो. आज जवळजवळ मी आजार विसरून गेलेलो आहे आणि मला वाटतं की माधवपाकशिवाय हृदयरुग्ण आजाराचा कुठल्या प्रकारचा पर्याय नाही. खूप छान अशी प्रतिक्रिया आपण आत्ता ऐकली. आपण जर प्रतिक्रिया त्यांची नीट जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकली असेल तर त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर त्यांना उच्च रक्तदाब होता आणि त्यांना ब्लॉकेजेस निर्माण झाले होते. मला याचं कारण विचारायचं आहे. सर, त्यांनी आत्ता असं म्हटलं की त्यांना उच्च रक्तदाब पण होता आणि ब्लॉकेजेस झाल्याचं डॉक्टरने सांगितलं. मग ब्लॉकेजेस होण्याचं कारण हे उच्च रक्तदाब असू शकतं का आणि ते कळण्यासाठी कुठल्या टेस्ट किंवा वेगळ्या तपासण्या काही आपण करू शकतो का? हो, हृदयरोग म्हणजेच ब्लॉकेजेसचं कारण उच्च रक्तदाब हे आहेच, पण फक्त उच्च रक्तदाब नाही आहे तर वाढत जाणारं वजन आणि त्याच्यासोबत डायबेटीज ही सुद्धा पहिल्या पायऱ्या आहेत जर आपल्याला आपली हृदयरोगाकडे वाटचाल होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ज्याला ज्याला हायपरटेन्शनचा त्रास आहे, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्याला ज्याचं वजन वाढत चाललेलं आहे किंवा डायबेटीसने ग्रस्त आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने वेळीच त्यांच्या हृदयाची काळजी घ्यायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्ट्रेस टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण स्ट्रेस टेस्टमध्ये सुरुवातीच्या अवस्थेतच आपल्याला कळायला सुरुवात होणार आहे की माझ्या हृदयाची कार्यक्षमता किती चांगली आहे. आणि ती थोडीशी कमी झाली असेल तर जीवनशैलीतले विशिष्ट बदल करून आपल्याला ती दुरुस्त करता येणार आहे आणि आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाढवता येणार. त्यामुळे स्ट्रेस टेस्ट सारख्या तपासण्या जर आपण रिस्क फॅक्टरमध्ये असू तर करून घेणं खूप आवश्यक आहे.
निश्चित प्राण. जसं आत्ता डॉक्टरांनी सांगितलं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पहिल्या अवस्थेमध्ये नेमकं आपलं शरीर आता काय भोगतंय किंवा ते कुठल्या स्वरूपाकडे चाललं आहे, कुठल्या आजाराकडे चाललं आहे का, हे जर आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये कळालं तर आपण निश्चितपणानं ठोस असे उपाय त्याच्यावरती करू शकतो. डॉक्टर जसं आत्ता म्हणाले की सातत्यानं मेडिसिन घेत आहे आणि त्या मेडिसिनचा परिणाम आत्ता रिलीफ मिळतो आहे, पण दीर्घकाळानंतर पुढच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्याचं काय होणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे अजिबात निष्काळजी राहू नका. जर अशी कुठली शंका मनामध्ये असेल तर माधवबागचे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहे, मिस्ड कॉल फक्त द्यायचा आहे. माधवबागमधूनच तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची माहिती निश्चितपणे त्या ठिकाणी मिळू शकेल. अजूनही खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, ते सरांना विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संजीवन मंत्र. विश्रांतीनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आपण आत्ता माधवबाग आणि तिथं चालणारे जे उपचार आहेत त्याच्याविषयी जाणून घेतो आहे. हृदयविकार संदर्भात आपण बोलतो आहे. आत्ता आपण एक व्हिडिओ बघितला, आता एक दुसरा व्हिडिओ आपण बघायचा आहे ज्याच्यामध्ये टेस्ट जी आत्ता सरांनी सांगितली, स्ट्रेस टेस्ट, ही टेस्टिंग जे आहे ती करून घेतल्यानंतर ती कार्यक्षमता त्यांनी तपासली आणि त्याच्यानंतर त्यांनी उपचार घेतले. अशा पद्धतीच्या निर्मला पाटील नावाच्या या रुग्ण आहेत माधवबागच्या, त्यांचं पहिल्यांदा आपण म्हणणं ऐकूया आणि मग आपण डॉक्टरांना प्रश्न विचारूया. माझं नाव निर्मला सदानंद पाटील, मी हाऊसवाईफ आहे आणि मी 66 वर्षाची आई. आता मला 2 वर्षापासून त्रास होत होता, चालताना वगैरे असं छातीत ओढल्यासारखं व्हायचं, म्हणून मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडून गोळ्या ट्रीटमेंट सुरू केली होती, पण मला त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून मी माधवबागमध्ये आले आणि डॉक्टरनी मला सजेशन दिलं तुमचं ट्रीटमेंट सुरू करूया म्हणून. पूर्वी माझं स्ट्रेस टेस्ट 7 मिनटं होतं, आता 12 मिनटं झाले आणि व्ही 0 max 14 होतं, आता 22 आहे. ECG मध्ये माझ्या गडबड होती थोडी सुरुवातीला, आता सगळं नॉर्मल आहे. माझं 62 किलो वजन होतं, आता 57 किलो वजन आहे आणि मला आता बराच फरक जाणवतो आहे, त्यामुळं मी आनंदी आहे. कुणी मला भेटलं त्रास झाला जरी असं म्हणून सांगितलं तरी माधवबागमध्ये जा तुम्ही, तिथे सगळे डॉक्टर्स वगैरे चांगले आहेत, सगळं सल्ला चांगला देतात, ट्रीटमेंट सुरू करतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो, हेच मी सगळ्यांना सांगेन. सर, आत्ता आपण निर्मला काकूंचं बाईट ऐकलं, पण याच्यामध्ये ना मला माधवबागची जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी त्या म्हणाल्या की मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा मी 7 मिनटं चालले, ट्रीटमेंट नंतर मी 12 मिनटं चालले. मग हा जो सक्सेस रेशो आहे किंवा ही जी त्यांची वेळ वाढली आहे त्याला कारण ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा आहे असं म्हणता येईल का? हो, त्याला कारण संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धतीच म्हणता येईल. जसं आपण म्हटलं की हृदयाची कार्यक्षमता समजून घ्यायची असेल तर आपल्याला स्ट्रेस टेस्ट वर हे बघायला लागतं की आपण किती चालू शकतोय. जसं त्या सुरुवातीला 7 मिनटं चालण्या एवढीच त्यांच्या हृदयाची ताकद होती आणि त्याच्यानंतर त्यांना धाप लागणं, दम लागणं अशा पद्धतीचा त्रास दिसून येत होता. त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांच्यावर संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धती केल्या गेल्या, आता याच्यात ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धती म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की हृदयरोग म्हणा, उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल, हे सगळे आजार जीवनशैलीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्वतःची जीवनशैली बदलणं खूप गरजेची आहे. त्यामुळे आहार असेल, व्यायाम असेल, ताणतणावाचं व्यवस्थापन असेल, यांच्या बाबतीतलं सखोल मार्गदर्शन माधवबाग करत असतं आणि हे बदलून घेण्यासाठी रुग्णाच्या सतत मागे लागत असतं. आणि त्याचबरोबर माधवबागची कॉपीराईट पंचकर्म उपचार पद्धती, ज्याचा सुद्धा आपल्याला या रुग्णांना फायदा होताना दिसतो आणि ज्याची परिणिती म्हणून 7 मिनटानंतर त्यांची हृदयाची कार्यक्षमता त्या स्ट्रेस टेस्टच्या मशीनवरती 7 मिनटावरून 12 मिनटापर्यंत वाढलेली दिसून आली, म्हणजेच पूर्वीचा त्यांचा VO2 max जर आपण कम्पेअर केला किंवा हृदयाची ताकद जी आहे हार्ट अटॅकशी लढायची ही खूप कमी होती, ती त्यांनी आता वाढवून घेतलेली आहे आणि आता त्या हार्ट अटॅकच्या भीतीपासून दूर झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत, कारण त्यांचं हृदय आता एवढं सशक्त झालं आहे की कुठल्याही पद्धतीच्या हार्ट अटॅकशी ते यशस्वीपणे तोंड देऊ शकेल. त्यामुळे निश्चितपणे हृदयरोगातून आपल्याला बाहेर जायचं असेल तर माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धती ही आपल्याला वेगवेगळ्या आधुनिक
डायग्नॉस्टिकद्वारे आपलं योग्य निदान तर करतेच, पण त्या आजारातून पूर्णपणे बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला मदत करत असते. निश्चितपणे सर, मला तर 2-3 प्रश्न एकत्र विचारायचे आहेत. ज्या स्ट्रेस टेस्टबद्दल आपण आत्ता बोलतोय त्याच्यामध्ये व्हीओ टू मॅक्स कळतो. आता हा व्हीओ टू मॅक्स म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, आणि तिसरा प्रश्न असा की त्याचं जर प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर काय घडतं. व्हीओ टू मॅक्स म्हणजे याच्यात दोन गोष्टी आहेत, व्ही फॉर व्हॉल्यूम आणि ओ टू म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजन. व्हीओ टू मॅक्स म्हणजे काय, आपलं हृदय शरीराला किती ऑक्सिजन पाठवू शकतं हे चेक केलं जातं ते व्हीओ टू मॅक्सच्या तपासणीमधून म्हणजे स्ट्रेस टेस्टमधून. जेव्हा आपण धावायला लागतो पळायला लागतो त्या मशीनवरती, त्यावेळी साहजिकच हृदयाने जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीराला पाठवलं पाहिजे आणि तेवढी त्याच्याकडे ताकद असली पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय, व्हीओ टू मॅक्स म्हणजे आपल्या हृदयाची ताकद डायरेक्ट सांगत असतं. स्त्रियांमध्ये हा व्हीओ टू मॅक्स 30 जास्त असणं गरजेचं आहे आणि पुरुषांमध्ये हा 35 जास्त असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा जर ह्या 30 आणि 35 जर जास्त असेल तर निश्चितपणे यांना हार्ट अटॅकशी बिलकुल घाबरायची गरज नाही, कारण हार्ट अटॅकशी योग्य पद्धतीने लढा देण्यासाठी यांचं हृदय नेहमी सशक्त असणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. माझा व्हीओ टू मॅक्स तर कमी नाही ना, त्यामुळे स्ट्रेस टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही स्ट्रेस टेस्ट साधारण 30-35 प्रत्येकाने करावी. ज्यांच्या घरात हृदयरोगाची हिस्ट्री आहे, आई वडील यांना हृदयरोग आहे, अनुवंशिकता आहे, आणि त्याचबरोबर उच्च रक्तदाब, ओबेसिटी असेल किंवा डायबेटीस सारखे आजार जर आपल्याला असतील तर निश्चितपणे ही स्ट्रेस टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितपणे सर, अगदी कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत, पण मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक वेळेला, म्हणजे आता या दोन्ही रुग्णांनी पण आपल्याला सांगितलं की त्यांना अचानक कळलं, आणि हृदयरोगाच्या बाबतीमध्ये ते हे जनरली म्हणजे 99% घडतं की अचानक रुग्णाला तो अटॅक येतो किंवा ते कळतं की आपल्याला हा हा त्रास आहे. अशा स्थितीमध्ये अनेक वेळा चुकीचे निर्णय घडतात, तर प्रेक्षकांना काय सांगाल, नक्की काय केलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीचे निर्णय घ्यायला पाहिजे जेव्हा असं अचानक काहीतरी समोर येतं. ज्यावेळी अचानक परिस्थिती येते ती आधी पहिली परिस्थिती टॅकल करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि तिथले त्या परिस्थितीचे योग्य उपाय आपल्याला करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कुठलंही डिसिजन घ्यायच्या आधी सेकंड ओपिनियन हा एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट असतो, आणि सेकंड ओपिनियनमधून तुम्ही डॉक्टरांकडून हे समजून घ्यायचं असतं की नक्की हा आजार काय आहे आणि या आजार बरं करण्यासाठी कुठले वेगवेगळे पैलू आपल्याकडे असू शकतात. आणि माधवबागचे सगळे सेंटर्स आणि सगळे डॉक्टर्स तुम्हाला हे ओपिनियन देण्यासाठी नेहमी सुसज्ज आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही एकदा माधवबागमध्ये येऊन डॉक्टरांकडून हे समजून घेऊ शकता की कशा पद्धतीने तुम्ही या आजारापासून मुक्त होऊ शकता. निश्चितपणे हृदयरोगावर अतिशय सुंदर असं विश्लेषण सरांनी केलं आहे, आणि मला असं वाटतं की आपल्याला त्यातल्या अनेक ज्या लूप होल्स आहेत ते निश्चितपणे कळल्या असतील. नसतील कळल्या तर माधवबागचा नंबर स्क्रीनवरती आहे, तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि डॉक्टरांना सुद्धा तुम्ही निश्चितपणे भेटू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.